खरं तर सध्या एक वेगळे आरोप सध्या नेत्यांवर होताना बघायला मिळत आहेत, एकूण काय सांगाल? कारण एकीकडे निवडणुका जवळ येतात, दुसरीकडे अशा पद्धतीचे आरोप सध्या होताना बघायला मिळतात. कोणत्या आरोपाच्या धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात आता पहिल्यांदा तुम्ही नवाब मलिकांचा जर इश्यू घेतला तर नवाब मलिक हे राज्याच्या मंत्रिमंडळातले एक महत्वाचे मंत्री आहेत आणि व्यक्तिगत त्यांच्यावर कुठलाही आरोप झालेला नाही. तो आरोप त्यांच्या नातेवाईकाच्या संबंधी झालेला आहे आणि या संबंधी त्यांना संबंधित यंत्रणेनं अरेस्ट सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे त्या यंत्रणेला पूर्णपणानं सहकार्य देणं आणि वस्तुस्थिती ही समाजाच्या समोर आणणं ही अत्यंत गरजेचं आहे आणि ती इन्व्हेस्टिगेशन करणारी जी यंत्रणा आहे ती त्या पद्धतीनं काम करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याला पूर्ण प्रकारचं सहकार्य ही संबंधितांच्याकडनं दिलं जाईल याबद्दलची काळजी की ते घेतील असा माझा विश्वास आहे. एक दुसरी गोष्ट अशी की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नवाब मलिक यांच्या संबंधीची काही तक्रार काही आरोप त्यांच्याबद्दलचा नाही आहे. गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये नवाब मलिक काम करतात. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते 25 वर्षाच्यापेक्षा सुद्धा अधिक वर्ष असू शकतील पण त्या सवन कारखंडामध्ये त्यांच्यात व्यक्तिगत असे कधी आरोप झालेले नाही. दुसरा प्रश्न जो काढला तो धनंजय मुंडेंच्या संबंधीचा. धनंजय मुंडे काल मला स्वतः भेटले आणि मला भेटून एकंदर त्यांच्या संबंधीची जी काही आरोपाची किंवा जी स्थिती आहे याची सविस्तर माहिती त्यांनी मला दिली. त्यांच्या माहितीच्या नुसार त्यांचे काही व्यक्तींशी संबंध होते घनिष्ठ आणि त्या संबंधातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याबद्दलची एक तक्रार ही आली आणि त्यासंबंधीची आता चौकशीची प्रक्रिया सुरू झालेली असेल. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज त्यांना असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली किंवा काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडलं असावं आणि कोर्टाचा एक प्रकारचा एक आदेश हा त्यांनी प्राप्त करून घेतलेला होता. तो हायकोर्टाचा आदेश होता आणि त्यामुळे त्याच्यावर आणखीन काही भाष्य करण्याचं कारण आहे. आता प्रश्न तिसरा राहिला की त्यांच्याबद्दलचा आरोप आणि त्याचं स्वरूप. माझ्या मते त्या आरोपाचं स्वरूप गंभीर आहे आणि साहजिकच यासंबंधीची काय विचारणी हा पक्ष म्हणून आम्हा लोकांना करावा लागेल आणि यासाठी मी पक्षाचे जे माझे प्रमुख सहकारी आहेत त्यांच्याशी माझं अद्याप काही बोललं झालेलं नाही पण या सगळ्यांना मी पूर्णपणानं विश्वासात घेणार आहे. त्यांच्याशी हा विषय सविस्तरपणानं मांडणार आहे कारण माझ्यापुढं शेठ मुंडे यांनी सखोल आणि सविस्तर माहिती माझ्यापुढे सादर केलेली आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगणं आणि यासंबंधीची त्यांची मतं लक्षात घेऊन पुढची पावलं टाकणं आणि हे आम्ही लवकरात लवकर करण्याच्या विचारात आहोत. मला असं वाटत नाही की याला फारसा विलंब द्यावा लागून द्यावा. यासंबंधी कोर्टाचे काय निर्णय होतील पोलीसचे इन्व्हेस्टिगेशन होईल त्या सगळ्या गोष्टीत मी फरक नाही पण पक्ष म्हणून आणि पक्षप्रमुख म्हणून जी काही आम्हाला काळजी घ्यावी लागेल जे काही निर्णय घ्यावे लागतील त्याबद्दल आम्ही तातडीने निर्णय घेऊ. To disclose papers is not proper unless you go and
कन्फ्यूज द फूड. सर भाजपकडून वारंवार मागणी होती आहे की नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, याच्यामध्ये कुठे राजकारण सध्या बघायला मिळतं का या दोन्ही प्रकरणात? असं आहे की त्याच्यावर मी काही फारसं भाष्य करू इच्छित नाही, कारण मी देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट वाचलं, त्यांनी सांगितलं की याच्या संयमानं लढण्याच्या संबंधीची गरज आहे. त्यामुळे जर त्यांच्या पक्षप्रमुखाचं हे मत असेल तर आणि अन्य लोकांची अन्य मत असतील तर अशा परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न हा विरोधकांच्याकडून घ्यायला जातो, यापेक्षा त्याला आणखीन काय अधिक सांगायची आवश्यकता मला वाटत. पण साहेब जोपर्यंत चौकशी होते तोपर्यंत त्यांनी मंत्रीपदी राहावं करण्याची, याचा आम्हाला विचार तर करून द्या. हा विषय काल झालेला आहे, आम्ही विदिन पार्टी डिस्कसही केलेला नाही, तो मी लवकरात लवकर डिस्कस करणार आहे हे शुद्ध मराठीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, आणि डिस्कस झाल्याच्या नंतर या संबंधीचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. मंत्रीपदी ते राहावेत की नाही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही तुमचं बोलणं झालंय का? असं मला आधी माझाच निर्णय तर घेऊन द्या, नंतर मुख्यमंत्री वगैरे बघू. त्यामुळे आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढची आपली भूमिका काय असावी याचा विचारणा होईल, त्यावेळेला आम्ही निर्णय घेऊन त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची वाट बघायचं कारण आम्हाला पक्षप्रमुख म्हणून निर्णय घ्यावा लागेल. तो त्याच्यात कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, त्याच्याबरोबर या म्हणजे तक्रारीचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन त्याची नोंद त्या पद्धतीने घ्यावी लागेल. पोलिसांबाबत माहिती माझ्याकडे नाही आहे, कारण मी काही त्याच्या खोऱ्यात गेलेलो नाही. मला फक्त त्यांनी सांगण्यात आलं की पोलीसमध्ये काल कंप्लेन केलेली आहे, त्यामुळे काल कंप्लेन केली आणि आता टी व्हीवरची बातमी खरी खुटी मला माहीत नाही, पण आता मी पाहिली की त्याची त्यांचा दबाव वगैरे घेणं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, याचा अर्थ पोलीस आपलं काम करत आहे. सर अशा पद्धतीने जुनं प्रकरण जे आहे ते पुढे आलेलं बघायला मिळतं, याच्यामध्ये पुढे राजकारण सध्या होताना बघायला मिळतं की कोणी याच्या मागे वाली आहे असं वाटतं? असं की आज आपण कोणा आरोप करणं बरोबर नाही, आधी आपली पोझिशन स्वच्छ काय ती सांगण्याची गरज आहे, मग त्याच्यात मी इतरांच्या आता आरोप करणार नाही. आता माझ्या सहकाऱ्यांच्या आरोप झालेला आहे, त्यामुळे त्यातच वास्तव चित्र काय आणि त्याच्या पुढची आमची भूमिका काय ही माझ्या दृष्टीने महत्वाची आहे, त्यामुळे मी इतर कोणत्याही याच्यात काही करताय किंवा काय या प्रकार आज बोलणार नाही, उद्या ज्यावेळेस सगळं स्वच्छ होईल त्यावेळी सांगता येईल. धनंजय मुंडे राजीनामा सोपवला यामध्ये काही माहिती देण्यात आलेली नाही असं एक प्रकरण आहे. एक प्रकरण आहे की माहिती दडवली गेली, माहिती सांगण्यात आली नाही अफिडेव्हिटमध्ये इलेक्शनचं, हे एक प्रकरण आहे, एक आरोप आहे. दुसरे आरोप जे गंभीर स्वरूपाचे आहेत, बलात्कारासारखा गंभीर आरोप आहे, दोन्ही प्रकरणात त्यांना तिथे अडचण दिसते. असं मी सगळं सांगितलं ना की त्यांनी त्यांची भूमिका मला सांगितलेली, त्यांची भूमिका मला सांगितल्याच्या नंतर मला एकट्याला सांगितलेली आहे, असे निर्णय पक्षाच्या संघटनेत घ्यायचे असतात आणि संघटनेतल्या प्रमुख सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन घ्यायचे असतात, आणि ती प्रक्रिया आम्ही लवकर करणार आहोत. मलाही माहिती नाही, म्हणजे हे माझ्या ज्ञानात भर टाकली तुम्ही, त्याबद्दल मी आपला आभार आहे, पण माझ्याकडे असं काय आलेलं नाही. साहेब सर केरला मीडिया ऑल्सो हियर, आय फिनिश, आय कम टू केरला, आय नो दॅट यू आर इंटरेस्टेड. तुमचा हा विषय सांगा, आणखीन एका विषयामध्ये बोलला आणि तो म्हणजे दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन. या आंदोलनामध्ये गेले जवळपास 54 दिवस दिल्लीच्या कडक थंडीमध्ये हजारोच्या संख्येनं आज शेतकरी सहकुटुंब त्या ठिकाणी बसलेले. आपण जर त्या ठिकाणी गेलात तर जवळपास 5 किलोमीटरच्या रस्त्यावर पूर्णपणानं तो रस्ता त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे. आता या सगळ्या लोकांच्या संबंधीच्या काही मागण्या होत्या, सुप्रीम कोर्टाने शेवटी त्याची नोंद घेतली आणि सुप्रीम कोर्टाने एकंदर भारत सरकारने या प्रश्नाकडे ज्या पद्धतीनं पाहिलं त्याबद्दलची तीव्र नाराजी आपल्या ह्या प्रश्नाचा विचार मांडत असताना केली. पण ती जी सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली
त्याची नोंद घेतली, त्याचं आम्ही स्वागत केलं. परंतु सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला एक कमिटी नेमली. त्या कमिटीचं कॉम्पोजिशन बघितलं त्याच्यानंतर त्यातील प्रत्येक व्यक्ती ही ज्या बिलांच्या संबंधीची तक्रार आहे त्या बिलांचं समर्थन किंवा त्या विचाराची आहे अशा प्रकारचं चित्र यापूर्वी आपल्याला कुठं ना कुठंतरी भाषणामधून लिखाणामधून मिळालेलं आहे. आणि त्यामुळं या समितीच्या संबंधीचा विश्वास हा तिथं बसलेल्या लोकांना अजिबात नाही आहे. आणि त्यामुळं या समितीमधून काय निघेल असं त्यांना वाटत नाही. आणि त्यांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या प्रश्नाचं गांभीर्य जर केंद्र सरकारने खऱ्याच घेतलेलं असेल तर इंडिपेंडंट म्हणजे इन ट्रू सेन्स इंडिपेंडंट अशा लोकांची नियुक्ती त्या ठिकाणी केली असती तर ते अधिक बरं झालं असतं. हा दुसरा प्रश्न. आणि तिसरं जर काय प्रश्न तुम्ही मला विचारला आता इथं कोणतरी विचार रिगार्डिंग केसला इसी माय कलीग फ्रॉम केरला हॅड अ मीटिंग विथ मी डे बिफोर यस्टरडे अँड टुडे ऑल्सो मिस्टर पीतांबर वासकर हु इज अवर जनरल सेक्रेटरी नॅशनल जनरल सेक्रेटरी अँड सिनियर मोस्ट लीडर फ्रॉम केरला अँड अदर कलीग ऑल्सो मेट दे हॅव एक्सप्लेन द ग्राउंड लेवल सिच्युएशन ऑफ द केरला. आफ्टर हिअरिंग देम I decided that I myself will visit the Kerala at appropriate time. Firstly, I should not forget last 40 years we are part of the left front. So when the NCP and their colleagues are closely associated with the left front for so long, we will not take any decision without taking in confidence our own colleagues and also left front leaders. Tentatively, I was told the Vidhan Sabha session of the Kerala has begun and that will be over on 22nd or 23rd. I don't know the exact date. So immediately after the last day of the Kerala session, I am planning to go to Cochin, discuss with my all colleagues and discuss with concerned other front leaders and then come to some conclusion. As on today, we have not taken any decision. As on today, we are part of the left front and after consulting my all colleagues in Kerala, we will take a final view. Uman Chandi had a talk with me, but just nothing. Okay. No specific proposal. Just he contacted me, asked about my health and others. Okay. Have you had discussion with Sitaram Yechuri? Yeah, in fact Sitaram Yechuri, then Congress Raja, we had a meeting day before yesterday regarding Kisan issue of Delhi. Okay. We have not discussed care life. पीछे 50 दिनों से भी ज्यादा दिल्ली के किसान इस ठंड हवा में सड़क पर बैठे हैं. लाखों के संख्या में वो वहां बैठे हैं और जो कानून किए गए इस कानून के बारे में उनकी कुछ व्यू है, उनकी कुछ डिमांड है. हम समझते थे कि भारत सरकार इनका संघर्ष जो शांतिपूर्ण चालू है उसे गंभीरता से ले जाए, मगर इसमें कुछ कदम भारत सरकार की तरफ से ठीक तरह से उठाए नहीं, इसलिए शायद सुप्रीम कोर्ट ने इसमें कुछ अपना ओपिनियन दिया और साइमल्टेनियसली सुप्रीम कोर्ट ने एक रास्ता निकलने के लिए 4 मेंबर कमिटी अपॉइंट की
ये कमिटी में जो काम करने वाले लोग हैं, खेती के क्षेत्र में कई साल काम करने वाले लोग हैं, ये मुझे मैं नज़रअंदाज नहीं करता हूँ, मगर उनके कुछ व्यूज हैं। जो कानून बनाए हैं ये कानून के समर्थन के पक्ष में, इनमें से कई लोग हमेशा अपनी नीति लोगों के सामने रख रहे हैं, और इसलिए जो संघर्ष कर रहे हैं जो किसान, इनको ये भरोसा नहीं कि जो कमिटी अपॉइंट हुई है, जिनका व्यू ही जो इनकी डिमांड के खिलाफ है, इस कमिटी से हमें कुछ न्याय मिलेगा, ऐसे उन्हें विश्वास नहीं, और इसलिए उन्होंने अपना ये संघर्ष चालू किया है। आज मुझे महाराष्ट्र के खास तौर पर लेफ्ट एंड अन्य पॉलिटिकल पार्टी के 15-16 करीब मुझे मिले, कांग्रेस झवले, कांग्रेस रेजी और कुछ सजी, और इन लोगों ने जैसे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी, राजस्थान, वहाँ के किसानों की कुछ नीति है, उन्होंने कुछ संघर्ष शुरू किया है, इस लाइन पर महाराष्ट्र में भी कुछ एक सामूहिक भूमिका लेने की आवश्यकता है। ऐसा एक प्रपोजल हमारे सामने रखा, हम सब मिलकर इसमें तय करेंगे। बस ओके सर, थैंक यू, धन्यवाद।